पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी। साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ इनोवा कारचा अपघात झाला आहे। यामध्ये दोन महिला जागीच ठार झाल्या असून इनोवा कारमधील इतर सहा जण जखमी झालेले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की आज पहाटे पुण्याकडे निघालेल्या भरधाव इनोवा कारचा खंबाटकी बोगद्याजवळ अपघात झाला। चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने तो कठड्याला जाऊन धडकला। यात एकाच कुटुंबातील दोन महिला जागीच ठार झाल्या तर इतर सहा जण जखमी झालेले आहेत। यात दीड वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच भुईंस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले व जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। सराफ कुटुंब हे इनोवा कारमधून गोकर्ण महाबळेश्वर येथून पुणे येथे निघालेले होते। यात ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ वय वर्ष 60, प्रतीक ज्ञानेश्वर सराफ वय वर्ष 28, नेहा प्रतीक सराफ वय वर्ष 25, प्रशांत ज्ञानेश्वर सराफ वय वर्ष 32, हेमा प्रतीक सराफ व पूजा शशिकांत जाधव वय वर्ष 1.5 हे गंभीर जखमी झाले आहेत। तर रंजना ज्ञानेश्वर सराफ वय वर्ष 52 आणि कांताबाई वाल्मिकी जाधव वय वर्ष 70 यांचा अपघातात मृत्यू झाला आहे। संजय माटे, व्हीएम न्यूज मराठी, भुईंस।